व्यासपीठा उपस्थित आपू नवापुर विधानसभा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी उम्मेदवार मान्य श्री भरत भाऊ गावित पैकेज मंच उपस्थित इतर मान्यवर सरपंच उपसरपंच ग्राम पंचायत सदस्य तहकीज तुम्हा बठे पाऊन बोहे बठान जय आदिवासी जय आदिवासी एको चले आवनारे 20 तारखेल आपण नवापूर विधानसभा मतदान आहे आणि तियाज विचार विनिमय करा के आप बठे आज उपस्थित जायले आहे तर तुमान आज या ठिकाणी आखा मागू का इजे नवापूर विधानसभा जो मतदान है एकूणच महाराष्ट्र राज्य जो विधान है संधि ई है का जिया जी है तुम्हारी या विधानसभा क्षेत्र हरी अन्याय के लो है जो भी आप विधानसभा विस्तार है क्या विकास करा के कमी पड़ला है जिहान आप निवड़ी देला है और आज ते लोग आप विधानसभा क्षेत्र आरोग्य सुविधा रस्ता है अतिशय खड़तर प्रवास आपू कहता तहकीज सिंचन सुविधा अभाव है तहकीज खूब का शैक्षणिक असुविधा है परंतु आज तिहा जबाबदारी ते विहीर है घेला आणि आम्ही या थोडक्या टाइमात जहाँ इलेक्शन आलं ता ते आज आम्हीच देखावता फिरता का तुम्हा आम्हाला वोट करा तुम्हा कहता आम अमुक की देऊ ढमुक की देऊ तुम्हाला एंड योजना देऊ परंतु ओता दीते का हुई गेला का जहाँ इलेक्शन जहाँ आचारसंहिता चालू आहे आणि त्यावेळेस या समाज आठवण वे है आणि बठा फिरता दौडता फिरता मते मागा कहता परंतु आज मागच्या 10 वर्षापासून ज्या व्यक्ती जबाबदारी आती जो ज्या व्यक्तीला आपण विश्वास ठेवियो त्या या विधानसभा क्षेत्राम निवडी देतो आज तो व्यक्ती कमी पडलो आहे त्या व्यक्ती तुम्हा अनुभव केयो का आप विधानसभा क्षेत्र काय दशावी गेली आहे मा प्रिय लोक आज त्या व्यक्तील आज तुम्हा जी या विधानसभा क्षेत्र जी असुविधा है त्या कहता तुम्हा आज बदलोली सकते हैं तुम्हान ई 5 वर्षाम ई संधि मिलली है आणि ती संधि तुम्हें पुरेपूर उपयोग केलो है आणि आहे की आखा मागू हूं का ई एक एंड भी संधि है जी भाऊसाहेब सारखो जो समाजा कहता उभो रहनारो समाजा कहता रात ने दी काम केनारो मेहनत केनारो तुम्हान मालूम है का गिया ध्याम भाऊसाहेब 28 दी आंदोलन के यो समाजा कहता समाजा का एक प्रश्न आता है ते उठावे आरक्षण असो किंवा पैसा भरती असो एडा गंभीर मुद्दा था जे आपू समाजा कहता जरूरी आता आणि एडा मुद्दा भाऊसाहेब उठाव्या आणि त्या ठिकाणी त्यान अतिशय समाजामने त्यान पाठिंबा मिलो परंतु समाजा काही जे निवडूला नेता आहे त्या ती भाग नाही ठेवियो मा आखनो है कि पोड़े त्या निथाना त्या जगा देखावनो दी आलो है मा प्रिय लोका आज आए कि आखा मागू का तुम्हें प्रत्येकाल संधि दे दिली है प्रत्येकाल तुम्हें 5 वर्ष मान शरद दादाल भी तुम्हें निवड़ी दे दो 5 वर्ष दिया भी अनुभव आप ही कही हो शिरीष दादाल भी निवड़ी दे दो त्या भी आप ही अनुभव कही हो परंतु एक दफा मा तुम्हा हुंबर या ठिकाणी विनंती कहता का तुम्हा भाऊ साहेबाल निवड़ीता आज त्या भी अनुभव वेरा आमदार केंडो रहे आमदारा कामे काय रहते है आमदार के की त्या रुतबो रहे अने समझा कहता के की काम के है कि तुम्हा नक्कीच भाऊ साहेबाल जा निवडीता ता तुम्हाला वेरा मिलना रहे एक आखा मागू आज ते खोटा प्रचार की रेला है आज